आज आपण भाजी पाहणार आहोत ती आहे केना। या केनामध्ये दोन प्रकार असतात, एक म्हणजे जी केना असतो तो केना एक पसरट असा असतो आणि एक असा उंच वाढतो। तर हे एक तनवर्गीय अशी रानभाजी आहे। तर तुम्ही पाहू शकता, हे पहा, हा याच्या ज्या कवळ्या ढेरी असतात ती भाजी करायची असते। अशा प्रकारे ही जी कवळी पानं आहेत या कवळ्या ढेऱ्याची भाजी बनवली जाते। तर तुम्हाला मी दाखवतो, हे पहा, अशा प्रकारचं याच्या ज्या कवळ्या ढेऱ्या असतात त्याच घ्यायच्या, अशा कवळ्या ढेऱ्या, अशा प्रकारचं हे तुमच्या भागात असू शकतं। याला तुमच्या भागात काय म्हणतात हेही आम्हाला तुम्ही कळवू शकताय। मगाशी जो आपण केना पाहिला तो असा पसरट होता, त्याची भाजी आपण करणार आहे। आणि हा आहे हुबा, हा त्याचा दुसरा प्रकार। नमस्कार, तर आज आपण केनाची भाजी करतोय नव्या एका फ्रेश व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि ही जी केनाची भाजी आहे ती आताच पडद्यातून काढून आणली आहे, तुम्ही पाहिलंच। तर त्याची आपण आज भाजी बनवूया मस्तपैकी। तर हिचा एक आयुर्वेदिक उपयोग म्हणजे ही भाजी पोट साफ होण्यास खूप मदत करते, त्यामुळे थोड्या प्रमाणात खावी, म्हणजे आपण छान लागते म्हणून जास्त खाणं योग्य नाही। हीच भाजी नाही तर कोणतीही रानभाजी ज्याचा औषधी उपयोग आहे तर तुम्ही योग्यच प्रमाणात खाल्ली पाहिजे। आणि ह्याचे प्रकार तुम्हाला आता दाखवलेत बाबांनी, तर आपण आता ही बनवून घेऊया। आपण ही आता चिरून घेऊया आणि मग फोडणी देऊ। मला खूप साऱ्या कमेंट्स होत आहेत की तुम्ही हे सगळं कसं करता, आजकालच्या मुलींना हे जमत नाही वगैरे वगैरे। तर शिक्षणाचा किंवा स्वयंपाकाचा या दोन गोष्टींचा मध्ये काहीही संबंध नाही आहे। मी असं कोणत्याच फक्त मुलींना उद्देशून वगैरे असं म्हणत नाही आहे, कारण स्वयंपाक ही कुठल्या एका स्त्रीसाठीची अशी एक सेपरेट गोष्ट आहे असं काही नाही। आज नामांकित हॉटेल्समध्ये पुरुष शेफ आहेत, तर मी असं म्हणेन की निसर्गात राहणारा प्रत्येक जीव हा स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतः धडपड करतो, स्वतः पोट भरतो स्वतःचं। तर त्याचप्रमाणे तुम्हालाही बेसिक जेवण आलं पाहिजे। तुम्ही कधीतरी तुमच्यासाठी तुमच्या घरात जी स्त्री जेवण बनवते त्यांच्यासाठी एखादा पदार्थ बनवून पहा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पहा, तुम्हाला खूप समाधान मिळेल त्यातून। तुमची आई असेल, तुमची बायको, वहिनी, ताई, कोणीही असेल जी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवते, तर तिच्यासाठी तिला एक सुट्टी देऊन बघा किचनमधून, तुम्हाला खूप 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 आनंद मिळेल। आणि आपण रोज असं म्हणत नाही की माझ्या आईने आज माझ्यासाठी हे बनवलं, आई माझी रोज स्वयंपाक बनवते, हे आपण रोज नाही बोलून दाखवत, कारण ते आपण खूपच ग्रँटेड घेतो। आपल्याला माहित असतं आपली आईच आपल्यासाठी स्वयंपाक करते, ती गोष्ट आपण कधीही बोलून दाखवत नाही। पण तुम्ही जेव्हा एकदा तुमच्या त्या व्यक्तीसाठी ही गोष्ट कराल तर ती 10 ठिकाणी तुमचं नाव काढेल की माझ्या बाळाने आज माझ्यासाठी हे केलं किंवा माझ्या नवऱ्याने हे माझ्यासाठी केलं, तर ती स्त्री तू हे 10 ठिकाणी बोलून दाखवेल आणि आपला आनंद व्यक्त करेल। तुम्ही नक्की करून बघा। तर आता आपण फोडणी देणार आहोत। मी तुम्हाला सांगते या पदार्थासाठी आपण काय काय घेतलंय। एक कांदा, एक 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि ही मूग डाळ घेतली आहे, ती मी भिजत घातली आहे मगाशी आणि धुवून भिजत घातली आहे आणि भाजी चिरून घेतली आहे। मी लाल तिखट वापरते भाजीत, तुम्ही मिरची सुद्धा वापरू शकता। आपण आता पटकन फोडणी देऊन घेऊया। भाजी शिजून थोडीच होणार आहे, सो मी एकच चमचा तेल घालते इथं। तुम्ही जर जास्त भाजी करत असाल तर जास्त घालू शकता, पण कांदा परतून घेऊ।
थोडस मीठ घालून घेऊया. कधी कधी कसं होतं, पालेभाज्या शिजून अगदी थोड्याशा होतात आणि आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही. सो तुम्ही जर कांदा भाजण्यासाठी कांद्यात मीठ टाकत असाल फोडणीचं, तर थोडं टाकावं. पण लाल तिखट घालून घेऊया. तुम्ही मिरच्या सुद्धा वापरू शकता. यात आपण आता ही डाळ घालूया. मी हे पाणी घालते कारण भाजी अगदी पटकन शिजते आणि तेवढ्या वेळात डाळ शिजणार नाही. सो मी आधी ही डाळ शिजवून घेते आणि मग त्यात भाजी घालेन. बऱ्याच ठिकाणी या भाजीची रेसिपी खूप वेगळी आहे. काही ठिकाणी उडदाची डाळ शिजवून पाण्यात आणि मग ती भाजी ही पाण्यात घातली जाते आणि तिचं गरंगट केलं जातं. तुम्ही तसंही करू शकता. हे पाणी आटलंय, आपण ह्याच्यात भाजी घालूया. तर भाजी 2 मिनिटात रेडी होतीये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्हाला कमेंट खूप 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 आवडतात आणि शक्य तितका आम्ही प्रयत्न करतो कमेंट्सना रिप्लाय द्यायचा. आणि कमेंट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा आणि हेल्दी खा, हेल्दी राहा. तोपर्यंत भेटूया नव्या व्हिडिओसोबत.